आणि आता बातमी आहे महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार या चर्चेचं उत्तर देणारी. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांची राजकीय कार्यक्रमांना असलेली गैरहजेरी आणि त्यावरून विरोधकांनी सुरू केलेली मुख्यमंत्रीपद बदलाची चर्चा, या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आज केलेल्या मुंबई पाहणी दौऱ्यातून एक संदेश दिला गेलाय, पाहूयात. आदित्य ठाकरेंच्या हाती आघाडीचं सुकाणू. महाविकास आघाडीचं नेतृत्व ठाकरेंकडे. संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. या सरकारचं स्टिअरिंग हे ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहील. आदित्य ठाकरे शिवसेनेचा युवा चेहरा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर आली. त्यातच विरोधकांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा छेडल्यानं आघाडीचं नेतृत्व कोण करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग ठाकरेंच्याच हातात राहणार असल्याचं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. प्रयत्नांची पराकाष्ठा करून दाब दबावाचं राजकारण करून धमक्या दहशतीचं राजकारण करून सुद्धा महाविकास आघाडीला तडा जात नाही आणि तो कधीच जाणार नाही. या सरकारचं स्टिअरिंग हे ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहील. मुंबई महापालिका निवडणुकीची एक हाती धुरा आदित्य ठाकरेंवरच देण्यात आली आहे. लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या नियोजनाची जबाबदारी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं आदित्य ठाकरेंनी सांभाळली. त्यातच अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबई शहरातल्या विकास कामांची पाहणी केली. एकूणच काय तर महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरेंचं राजकीय वजन वाढल्याचं दिसतंय. ठाकरेंना गाडी चालवायला प्रचंड आवडतं आणि सध्या तर आम्ही स्टिअरिंगवर आहोत हे सांगायला ते प्रतिकात्मक गाडी चालवण्याचा उपयोग करणार हे निश्चित आहे. एक तर सरळ आहे की शिवसेनेला जागा जास्त आहेत, थोड्याशा का होईना. शिवाय शिवसेनेला भाजपापासून बाहेर निघायचं होतं म्हणूनच अस्तित्वात आलेलं हे सरकार असल्यामुळे स्टिअरिंग नेहमीच शिवसेनेच्याच हातात राहील याची काळजी ठाकरे परिवार आणि शिवसैनिक घेतील. राज्याची मिनी विधानसभा म्हणजेच 15 महापालिका आणि 27 जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगलं यश मिळालं तर आदित्य ठाकरेंचा दबदबा आणखीनच वाढेल यात शंका नाही. रश्मी पुराणिकसह सुशांत सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई.